नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत। मोमोज बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मीठ, एक चमचा तेल, हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये ॲट अ टाईम खूप पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी आवश्यकतेनुसार टाकून मळून घ्यायचं आहे। हे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही किंवा खूप पातळ देखील मळायचं नाही। हे मळून झाल्यानंतर झाकून आपण हे बाजूला 15-20 मिनिटं ठेवणार आहोत। आता आपण मोमोजसाठी स्टफिंग बनवून घेऊयात। त्यासाठी मी पॅन गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत। एक चमचा किसलेला अद्रक, आता हे अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत फ्राय करायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे। दोन वाटी किसलेला गोभी, अर्धी वाटी गाजर, एक हिरवी मिरची बारीक चिरून। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला याचा कच्चा वास जाईपर्यंत शिजून घ्यायच्या आहेत। आता ह्या भाज्या हलक्याशा शिजवल्यानंतर थंड करायच्या आहेत। भाज्या थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, काळी मिरी हे टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मोमोजसाठीचे स्टफ तयार आहे। पीठ देखील भिजलेलं आहे। आता आपण हे छान आणखीन एकदा मळून घेणार आहोत। हे मळल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आता आपण हे गोळे मैदा लावून लाटून घेणार आहोत। पुरी सारखं लाटून घ्यायचं आहे।
शक्य तेवढं पातळ लाटायचं आहे, जाड लाटायचं नाही। जाड जर केलं तर मोमोजला मैद्याची टेस्ट जास्त लागेल। आपण बाकीचे पण गोळे असेच लाटून घेणार आहोत। मी इथे दोन शेप मध्ये मोमोज बनवलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे स्टफ भरायचा आहे। स्टफ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि अशा प्लेट्स करून घ्यायचे आहेत। आपण मोदकाला जसे प्लेटिंग करतो तसंच प्लेटिंग करायचं आहे। प्लेटिंग केल्यानंतर मध्ये सील करायचं आहे। आता दुसरा शेप कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते। याच्यामध्ये पण आपण स्टफ फिल करूयात। इथे पण प्लेटिंगच करायचं आहे। दोन्ही साइडने प्लेटिंग करून मधून सील करायचं आहे। बाकीचे मोमोज पण आपण असेच बनवून घेणार आहोत। सर्व मोमोजचं स्टफिंग करून झालेलं आहे। आता आपण हे स्टीम करून घेऊयात। आपण मोमोज इडली पात्रामध्ये स्टीम करणार आहोत। त्यासाठी आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून मोमोज त्याला चिटकणार नाहीत। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही मोमोज स्टीम करण्यासाठी स्टीमर यूज करू शकता। इथे इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि एक छोटी लिंबाची फोड टाकलेली आहे। आता हे पाणी उकळायचं आहे। पाणी उकळलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोमोज ठेवूयात। हे मोमोज आपल्याला 7 ते 8 मिनिटे लो फ्लेम वरती स्टीम करायचे आहेत। सात मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे झाकण काढून पाहूयात। आपले मोमोज तयार आहेत। मोमोज आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। हे मोमोज गरम गरम खूप छान लागतात। हे तुम्ही शेजवान चटणी किंवा मियोनीस सोबत खाऊ शकता। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।